हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव निलेशसिंह महादेव विरकुळ, श्रीवर्धन उपासना केंद्र। मला बापूंकडे येऊन जवळजवळ आता 2003 सालापासून मी बापूंकडे आलो आहे, पण माझ्या जीवनामध्ये आता जो अनुभव आला आहे तो अनुभव मी आता तुमच्यासमोर शेअर करत आहे। तर झालं असं की 18 जानेवारी 2021 साली मला असा अनुभव आला की जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे कुसर शेष असते ती रेष कशा प्रकारची असते आणि त्या रेषेचा अनुभव मी त्या दिवशी घेतला। माझा अनुभव असा आहे की सकाळी मी उठलो 5 वाजता आणि मार्केटमध्ये स्टँडला सोडायला माझ्या मोठ्या भावाला आणि भाऊजाईला घेऊन गेलो सकाळी रिक्षामध्ये आणि पुन्हा घरी आलो। 5:30 वाजता ज्यावेळेला मी घरी आलो त्यावेळेला माझी पत्नी खेळकचरा करत होती। खेळकचरा करत असताना तिला मी म्हणाली इतक्या लवकर का कचरा काढवायस, तर ती मला म्हणाली की लवकर उठली तर लवकर काम आटत नाही आणि उकळ होते, तर तिला सुद्धा काय चावूल लावली ती काय माहीत नाही। त्यानंतर मी बाथरूमला गेलो तर बाथरूममध्ये मला थोडीशी चक्कर येते असं वाटलं, तिथून मी लगेच बाहेर आलो, दरवाजा बंद केला, हिला म्हणालो की मला चक्कर येते असं म्हणालो आणि तेवढ्या वेळेतच मला काही समजायला येत नव्हत्या। तर त्यावेळेला मी तर बेवर बसलो आणि हिला म्हणलो की मला काहीच कळत नाही, मला चक्कर आली आणि तेवढ्या वेळेतच माझी एक साईड पूर्ण गेली। अशा वेळेला शेजारी माझे भाऊ आले, ते म्हणाले की लगेच मी त्यांना म्हणलो की मला लगेचच्या लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, तर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे जाईपर्यंत मी मला काहीच कळत नव्हतं, एक पायाला अजिबात त्राण नव्हतं, हातामध्ये त्राण नव्हतं, एक साईड पूर्ण गेली होती। अशा परिस्थितीत मला तिथे उचलून गेले, त्यानंतर मी तिथे गेल्यानंतर एक इंजेक्शन आणि एक सिलेंडरनंतर चांगला आलो। पुन्हा मी उठलो, माझी नित्यकर्म केली, तोंड धुतला, टॉयलेटला जाऊन आलो, त्यानंतर मी पुन्हा येऊन बेवर घेतलो आणि पुन्हा एक जो जोराचा मला झटका आला त्याच्यामुळे मी पूर्ण अर्धमेला आलो। म्हणजे जन्म आणि मृत्यूमध्ये कशी एक पुसटची रेषा असते असा अनुभव मी त्या दिवशी घेतला। त्यानंतर माझे सर्व बापू परिवार सगळी मित्रमंडळी, त्यानंतर माझे मित्रमंडळी सगळी त्या हॉस्पिटलमध्ये जमा झाले। फक्त मला माणसं सेवा होती पण मला कोणी कसं कोण आहे ते समजत नव्हतं आणि अशा परिस्थितीत मला रुग्णालयात नेण्यात आले। त्यावेळेला रुग्णालयात नेल्यानंतर रुग्णालयात मला आयसीयूमध्ये 2 दिवस ठेवले, जे दोन रात्र मला आयसीयूमध्ये ठेवले, त्यानंतर मला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आला। पण नक्की काय झालं होतं हे मला कळत नव्हतं। आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर ज्यावेळेला त्या डॉक्टरांनी माझा सिटी स्कॅन केला त्यावेळेला डॉक्टर आयसीयूमध्ये मला चेकअप करायला एक डॉक्टर मॅडम आल्या, त्यांनी तो सिटी स्कॅनचा रिपोर्ट बघितला तर त्या अशा म्हणाल्या की त्या दिवशी त्या अशा म्हणाल्या की डोक्यामध्ये असं विशेष काही नाही, नॉर्मल आहे, फक्त बीपी वाढला म्हणून हा त्रास झाला, एवढंच फक्त मी ऐकला, कारण कोणी कोण काय बोलत होतं ते मला सर्व समजलं होतं पण मला बोलता येत नव्हतं। त्यावेळेला रात्री पहिल्या रात्री मला गणपती बाप्पाचे फोटो दिसले, गणपती बाप्पाच्या मूर्ती दिसल्या लागल्या। त्यावेळेला ज्यावेळेला मी आयसीयूमध्ये होती त्यावेळेला बोलला यातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे की बापूने जिल्ह्याने आपल्या उपासना आहेत की बाबा रामरक्षा आहे हनुमान चालीसा आहे, ह्या आपण मी बोलवतो आयसीयूमध्ये की बापूंचा जप बोलवतो। माझं म्हणणं एकच होतं की बापू मला याच्यापूर उठव काही करून, आणि लोकांचा असा अनुभव असतो की बापू आपल्या शेजारी येऊन उभा राहतो, आपल्याला मदत करतो, अशा प्रकारचे लोकांचे अनुभव मी ऐकले होते वाचले होते, परंतु मला तसा काही अनुभव आला नाही। पण तरी पण बापूने मला याच्यातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयास केला आणि खूप मला त्यातून म्हणजे अक्षरशः बाहेर काढला। त्यानंतर मला आयसीयूमधून बाहेर काढलं, दोन दिवसानंतर आयसीयूमधून बाहेर काढले, नंतर मी आस्ते आस्ते रिकवर होत गेलो, तरी माझा पाय हलत नव्हता, हात हलत नव्हता। 8 दिवसानंतर घरी आलो, काही लोक तर असे म्हणाले की निलेश आता काय बरा होणार नाही याच्यातून, त्यानंतर मी घरी आलो, अंदाजे मी 6 ते 7 महिने घरी होतो। ज्यावेळेला घरी आलो त्यावेळेला खूप लोक मला बघायला आली, तर काही लोक असे म्हणाले की आता निलेश काय होणार नाही, पुन्हा याच्या बाहेर पडू शकत नाही आणि पुन्हा काय बरा होऊ शकत नाही, पण त्याची कृपा अशी होती की त्याच्यातून बाहेर पडलो मी आणि आता मला कोणी बोलणार नाही की ह्या माणसाला पॅरलेज झाला होता। सांगायचा उद्देश असं की ज्यावेळेला क्रांतीवेळेला पण लोक बोलली होती की निलेशला पॅरलेज झाला, मी निलेश काय आता पूर्ण बरा होऊ शकत नाही। त्यानंतर असे 6 महिने गेले, जुलै महिन्याच्या 2021 च्या जुलै महिन्यामध्ये मी गुरुपौर्णिमेला घरी पादुका पूजन केलं, त्यानंतर मी त्याच महिन्यात
महिन्यामध्ये 25 तारखेपासून पुन्हा रिक्षा सुरू केली. हरिओम श्रीराम.